नमस्कार मित्रांनो, आज आपण प्लॉट फेल आलोय समूह फेलो नामधारीचा. तर आज शेतकऱ्यासाठी धडपड करणारे तसेच यंग जनरेशन मध्ये काम करणारे युवा शेतकरी तसेच मी आज ज्यांची ओळख करून देणार आहे ते आमचे सागर भाऊ शंभू शेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत. तर खरंच त्यांची शेती आज बघण्यासारखी आहे. आज मी पाहायला आलो, खूप वर्षापासून संबंध आहेत. त्यांनी याच्या आधी नामदारीची मिरची केलेली होती 10-72, 21-32 केलेली होती. त्या आधी त्यांनी गोल्ड कॉइन गोल्ड झेंडूही केलेला होता. पण आज वेगळं काय बघायचं आपल्याला, वेगळं काय दाखवायचंय तुम्हाला? तुम्ही जसं म्हणता की एखाद्याची मन आहे शुद्ध बिजापुटी फळे रसाळ गोमटी, जस तसंच आज सागर भाऊनी इथं सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर उसाच्या खोडव्यात झेंडू लावलाय आणि त्याचं उत्पन्न चांगलं घेत आहेत. तर हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी हा व्हिडिओ शूट करत आहे. आज 2 मार्च 2024 ला हा व्हिडिओ शूट करतोय. मी एकदा मी आपण सागर भाऊंची ओळख करून घेऊया त्यांच्याकडनं. तर नमस्कार दादा. नमस्कार. एकदा तुमची पूर्ण ओळख करून द्या आम्हाला. मी सागर जंबू शंभू शेटे, माझं गाव नांदणी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. मी गेली 25 वर्ष स्वतः बांधाच्या आतली शेती करतोय आणि त्या हे शेती करत करत जसं उत्पन्न घेतोय त्या उत्पन्न शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या सोबत गेली 22 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर काम करतोय. सध्या मी युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा शेट्टी साहेबांच्यावर काम करतोय. एका बाजूला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेणं आणि दुसऱ्या बाजूला उत्पादित झालेल्या मालाला चांगला भाव मिळणं अशा दोन्ही ग्राउंडवर काम करण्याचा प्रयत्न आमचा असतो. बरोबर. तुम्ही कसं सुचलं तुम्हाला की बाबा खोड्यात हे करावं, काय वाटलं तुम्हाला? तसं मी जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सातत्यानं शेतकऱ्याला उत्पादित खर्च मालावर त्याला चांगला भाव मिळायला पाहिजे ह्यासाठी आम्ही काम करत असतो. त्यामुळं उत्पादन खर्च कमी करणं हा एक भाग माझ्या मनात सातत्यानं जाणवायचा. त्यामुळं 12 वर्षापूर्वी मी गोल्ड कॉइन गोल्ड नावाची व्हरायटी ह्याच शेतामध्ये इथं नामदारीची व्हरायटी त्यावेळेला खोडवा पिकामध्ये आंतरपीक, या मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये खोडव्या पिकामध्ये झेंडू पहिल्यांदा मी लावलो होतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला बाकी कोण माहित नाही पण किमान कोण करत नव्हते, पण मी पहिला प्रयोग तसा केला. आणि जसं 4.5 फुटी सरीमध्ये आम्ही 12-13 वर्षापूर्वीपासून ऊस लागण करतोय, जेवढ्या मोठ्या सरीमध्ये लागण करतोय तर ऊस तुटून गेल्यानंतर त्याच्यामध्ये 1-2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे 2.5-3 महिन्याचा कालावधी असं मिळतो की जरा ऊसाची वाढ हळूहळू होत राहत असते आणि त्यावेळेला मधल्या सरीमध्ये आपल्याला आंतरपीक काहीतरी घेऊ शकतो. मग यामध्ये मी जसं मी झेंडूचं पीक गोल्ड कॉन गोल्ड व्हरायटी घेऊन त्या काळामध्ये अगदी उच्चांकी म्हणजे 30 गुंठ्यात जवळजवळ 6.5 लाख रुपयाचं उत्पन्न मी 12 वर्षापूर्वी घेतलं होतं आणि तेव्हापासून मग मीच घेतोय. सातत्यानं आमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना मी दाखवतोय, सांगतोय. आणि आज मला आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही सुरुवात केलेल्या या फॉर्म्युलाचं आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा वापर लोक आंतरपीक करतात. मग त्यानंतर मी दोडका पीक याच्यामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे, मिरची घेतलेला आहे, अगदी काकडी घेतलेला आहे, असे अनेक पीक आंतरपीक आम्ही घेतोय आणि आता सातत्यानं सगळीच शेतकरी त्याचं अनुकरण करतायत. जे हे करण्यामागचा मूळ उद्देश हाच आहे की थोडं खोडवा पिकाला चांगल्या पद्धतीचं वाढ बी त्याच्यामध्ये होत्या आणि त्याच्याकडे लक्ष राहते. या पिकावर जे फवारणी आणि हे होतात ते उसाला लागल्यामुळे त्याचीही वाढ चांगली होते आणि खोडव्याचं उत्पन्न बी चांगलं मिळतंय, ऊसही चांगला येतोय आणि त्याच्याबरोबर उत्पादन खर्चही यातून निघून जातोय. अच्छा, ह्या 2 लाईनमधलं अंतर किती ठेवलेलं आहे? 4.5 फुटी ह्या सऱ्या आहेत ऊसाच्या, त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे ऊस तुटल्यानंतर आम्ही याच्यामध्ये पालाकुटी गेल्या अनेक गोष्टी सांगतो की सेंद्रिय कर्बाची जी शेतीला गरज आहे त्याच्यामध्ये आताच्या परिस्थितीमध्ये जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे आपण शेणखत घालू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. ह्या भूमिकेतून गेले 22 वर्ष मी, माझ्या 7.5 एकर मला जमीन आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये मी काडीपेटी नेलेली नाही, एक कणी पाला आम्ही जाळत नाही किंवा असं झेंडूची रोपं जरी काढल्यानंतर काढलो तरी ते आम्ही ह्याच जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून सेंद्रिय कर्ब वाढावा. त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये पालाकुट्टी करून घेतला, त्यानंतर मग बैलाच्या सहाय्यानं ह्या बोधजी बगला फाडून घेतल्या आणि बगला फाडून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये ड्रिपची लाईन टाकून परत ड्रिपनं भिजवून घेऊन मग त्यानंतर नामदारीचं स्मार्ट एलो ही व्हरायटी साधारण 50 गुंठ्यामध्ये 8.5 हजार रोपं मी याच्यामध्ये बसवलेले. ओके. तर 2 झाडामधलं अंतर किती ठेवलं? 2 झाडामधलं अंतर 1.5 फूट आहे. 1.5 फूट दीड फूट आहे आणि 2 सरीमधलं अंतर 4.5 फूट. ओके. तर पहिला तोडा कसा निघाला?
आता त्याचा पहिलाच तोडा माझा 480 किलोचा झाला, त्याच्यानंतर 550 किलोचा दुसरा तोड झालाय, आणि आता उद्या मी परत तिसरा तोड घेणार आहे. उद्याच्या तिसऱ्या तोडात चांगला 700 किलो पर्यंत माल निघू शकतो. आता 2-3 दिवस आडाला या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य असं जाणवते की मी याच्यापूर्वी जी व्हरायटी केली होती हायब्रिड मध्ये कुठले लावला तर 4 दिवसाचा गॅप न 3 दिवसाच्या किंवा 4 दिवसाच्या गॅप न तोडणीला येत होतं. हे बाकी 2 दिवसाच्या गॅप न 700-800 किलो माल तुटतोय. अच्छा, मार्केट रेट काय काय कसं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये? मुंबईला मार्केट रेट बघितला तर 20-25 रुपये पिवळ्या झेंडूचा भाव आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये ही व्हरायटी इतकी चांगली आहे आणि त्याचा फुलाची क्वालिटी आहे हे बघितल्यानंतर व्यापारी इथं जागेवरून कागलचे एक व्यापारी आहेत ते जागेवरून माझा माल घेऊन जात आहेत, आणि 30 रुपयाचा भाव मला मुंबईला मार्केटला 25-30 रुपये दर असताना जागेवरून माझा माल 30 रुपये किलो प्रमाण मी देत आहे. वा छान. तर शेतकऱ्याला काय सांगतात, काय करायला पाहिजे बाबा व्हरायटी बद्दल सांगा, कसं करायला पाहिजे? आता एक तर नामदारी ही एकदम नामांकित कंपनी आहे, नामदारीचं 10-72 मिरची असू दे, अशा अनेक व्हरायटी नामदारीच्या मी स्वतः गेली 10-15 वर्ष मी वापरतोय, आणि माझ्या परिसरातही बघितलं तर एक नावाजलेली कंपनी आहे, चांगल्या पद्धतीचं हाय केली जाणारी व्हरायटीची निर्मिती त्यांनी केलेली आहे, व्हायरसला टॉलरन्स प्रतिकार शक्ती चांगला असलेली व्हरायटी आहेत. आणि याच्यापूर्वीच्या झेंडूच्या याच्यामध्ये मला एक भीती वाटायची की हायब्रिड व्हरायटी लावत असताना कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर जास्त, खास करून बुरशीनाशकाचा जास्त वापर करायला लागत होता. पण ह्या व्हरायटी बद्दल सांगायचं झालं तर मी 8-10 दिवसात एकच स्प्रे अशा स्वरूपातच घेतोय, म्हणजे त्याला म्हणजे बुरशीला सुद्धा काही फारशी बळी पडणारी व्हरायटी नाही, अत्यंत चांगल्या पद्धतीचं व्हरायटी ही स्मार्ट डेलो ही व्हरायटी नामदारीने काढलेली. तर मित्रांनो, हा जो प्लॉटचा व्ह्यू जो पाहताय तुम्ही, हे उसाच्या खोडव्यात झेंडू केलेला आहे, फक्त ह्याला स्मार्ट डेलो ही व्हरायटी नामदारीने काढलेली. तर मित्रांनो, हा जो प्लॉटचा व्ह्यू जो पाहताय तुम्ही, हे उसाच्या खोडव्यात झेंडू केलेला आहे, फक्त ह्याला बगल फोडून 1.5 फुटाला रोप लागण करून ह्याला माती लावलेली नाही, काही नाही काही नाही, फक्त आता 1-2 लावून काट्या लावून बांधणी घ्यायला चालू केलेली आहे. तर हा जवळपास 2 तोडे पूर्ण झालेला प्लॉट पाहताय तुम्ही. तर ज्याला शेतकऱ्याला थोडं सपोर्ट होऊन जातो की उसाचा खर्च जर झेंडून काढून दिला तर उत्पन्न आपलं वाढेल आणि आपल्याला शेती करायला सपोर्ट होऊन जाईल. तसंच सागर भाऊनी खूप चांगले प्रॅक्टिस मी खूप वर झालो, हे बाकी सगळं काम करून सकाळी ते 5 वाजता शेतात असतात, स्वतः फवारणी घेतात, खतं स्वतः सोडतात. किंवा एक हा मासाचा शेतकरी म्हणजे तो सागर भाऊ समजू शकते, सोलापूरमध्ये नाव लौकिक केलेला एक शेतकरी व्यक्तिमत्व, जेणेकरून असं नवनवीन प्रयोग करत असतात, नेहमी आपल्याला दाखवत असतात. तसेच एक अजून एक व्यक्ती आपण व्यक्तीला भेटणार आहे आपण, तर नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अरिहंत रोपवाटिका यांचे सर्वे सर्वा वैभव सावळवाडे आपण यांना भेटणार आहोत. तर त्यांचंही ओपिनियन मनोगत काय आहे ते विचारू आज. नमस्कार दादा. नमस्ते. काय वाटलं तुम्हाला व्हरायटी बद्दल? काय त्या व्हरायटी बद्दल सांगायचं झालं तरी ह्या फुलाची ठेवण इतकी आकर्षक आहे की मार्केटला एक नंबर फुल चालत आहे. अच्छा. तोड्यातलं अंतर कमी आहे, रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे. जसं आपण पाहतोय ह्याची फुलाची ठेवण इतकी चांगली आहे की व्यापाऱ्यांना ह्या फुल एकदम पसंतीचा आहे. कॉम्पॅक्ट आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे, स्पॉन्जी फुल आहे. जसं आपण दाबून सोडलं तर आहे तसं स्पंजी टाईप मध्ये येत आहे, त्यामुळे मार्केट रेट खूप चांगला आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं रोग प्रतिकार शक्ती ह्याची खूप चांगली आहे, कीपिंग क्वालिटी चांगली आहे. जसं आमच्या नर्सरीत दादांनी फुल आणून ठेवलं होतं, 2-3 दिवसापर्यंत फुल आहे तसं राहिलं होतं, त्यामुळे एकदम खूप छान व्हरायटी आहे. आम्ही एवढी व्हरायटी टाकली आमच्या नर्सरीमध्ये, शेतकऱ्यांना खूप पसंती पडले. नक्कीच नक्कीच. तुम्ही असं नॅचरल रोप बनवता, स्मार्ट येलो आहे, फ्रेश ऑरेंज आहे, 30-32 तुमच्याकडे कंटिन्यू असतं. बरोबर. तर शेतकऱ्यांचं जी बाकी येतात तर त्यांचं काय मत असतं, लावलं उत्पन्न कसं काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामदारी कंपनी अशी आहे की ह्या कंपनीची एक रोग प्रतिकार शक्ती क्षमता जास्त आहे, फ्रुटिंग आहे ते मल्टी फ्रुटिंग आहे, यील्ड भरपूर येते ह्या व्हरायट्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना व्हायरस फ्री व्हरायटी ह्या कंपनी देते, त्यामुळे शेतकऱ्यांचे कसे औषध फवारण्या वाचतात, त्यामुळे पैसे शिल्लक पाठीमागे राहतात. त्यामुळे ह्या नामदारी व्हरायटीकडे बघायचं, शेतकऱ्यांचा दृष्टिकोन खूप चांगला आहे, सगळ्या हाय यील्ड व्हरायटी आहेत, रोग प्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळे शेतकऱ्याला नफा चांगला राहते. नक्कीच. तर मार्केटला दादर मार्केट असेल, पुणे मार्केट असेल किंवा लोकल कोल्हापूर असेल, सगळ्यात चांगला रेट स्मार्ट येलोला मिळत आहे. ज्यांना कोणाला प्लॉट बघायचा आहे खोड्यातला कसा करायचा, त्याने हा प्लॉट करावा. तर मी दोघांनाही थोडं अजून सागर भाऊ काय करायला पाहिजे अजून सांगा जरा, काय करायचं त्यामध्ये? थोडक्यात त्याचा मार्केटचा रेट हा एक भाग वेगळा राहतोय. बरोबर. उत्पादन घेणं, त्याचं इल्ड जास्त काढणं,
आणि जास्त दिवस प्लॉट चालवणं आणि इल्ड जास्त काढणं हा हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्वाचं असते. तर याच्यामध्ये आम्ही ही व्हरायटी आता मला हे जास्त दिवस म्हणजे महिना दीड महिना तर किमान 1.5 ते 2 महिने ह्याचं म्हणजे तोडणी चालू ठेवण्याच्या दृष्टीनं आम्ही आता ह्याच्यामध्ये तुम्ही प्लॉटमध्ये बघत असाल की आम्ही साधारण 10-15 फुटाला काट्यामध्ये राहून त्याला ह्या पद्धतीचं असं प्लास्टिकचे दोरीने हे केलेलं आहे की जेणेकरून हे झाडाची उंची वाढली आणि त्याला आधार नसल्यामुळं ते झाडं पडू नयेत आणि मग झाडं कलंडी तर लवकरच ते खराब होणार, त्याच्यावर बुरशी येणार आणि त्याच्यामुळे उत्पादन घटणार. त्यामुळे ते उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं आणि प्लॉट जास्त दिवस चालवण्याचे. याच्यापूर्वी मी जवळजवळ 3-3.5 ते 4 फुटापर्यंत उंच गोलकंड गोलचा प्लॉट मी आणलेला माझं. याही प्लॉटला आता तुम्ही बघितला तर साधारण 2.5 ते 2.5 फुटाचा प्लॉट आता आहे. अजून ते 1.5 ते 2 फुट प्लॉट वाढल आणि तेवढं वाढवायचं, अजून एखादं लाईन दोरी जरी त्याला बांधून सपोर्ट करायचं या पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. ठीक आहे, ठीक, धन्यवाद. तुम्ही आला, वेळ दिला, दोघांचे खूप खूप नामदारी असतील सर. तसेच अॅग्री मॅजिक इंडिया कडून मी सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो. ज्यांना काय एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर तुम्हाला देत आहे, तर त्यावर फोन करून तुम्हाला मी अजून माहिती देऊ शकतो. धन्यवाद, आभारी, नमस्कार. Thank you.